नमस्कार. वो गोर गरिबानी एवढं तुम्ही लॉकडाऊन करत बसला 12 महिने, गोर गरिबानी खाणार काय? आठवड्याचे 4 दिवस बाजार, 2 दिवस तुम्ही धंदा बंद करून हा जे गोर गरीब भिकारी म्हणा, झोपडीतली म्हणून ही लोक काय करायचं? आज तुम्ही सगळं बंधन करून तुमचे सुकृत तुम्ही आहे हो, गोर गरीब काय करणार? आज सकाळी नून संध्याकाळी खाणार असते, एक रानमुंड बाई असते, एक मुलगा घरात कोण चालवणार नसते, का घर पट्टी कमी करणार आहेत, का भाडं कमी करणार आहेत, का नळाची पट्टी कमी करणार, का लाईट बिल कमी करणार आहे का? तुम्ही तुमचं सगळं लिगुरून तुम्ही सगळं घेणारच आहे हो. खरं ह्याच्यात तुम्ही लॉकडाऊन करू ना, ह्याच्यात ना आम्हाला मारून टाकाला, त्याच्यापासून काय करायचं? बसायला ठिकाणी गोर गरिबांना एक 20 काढून मारून टाकून निवांत राहायचं तुम्ही. ह्याच्यात आठवड्याचा 2 दिवस केला, आज आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस करणार का आम्ही? हां, कुठं जेल तिथं पैसा मागतात. ह्या पैसा कुठं आम्ही राबलो तरच पैसा देणार नव्हे. आम्हीच नाही राबलं असलं तर त्यांनी पैसे द्यायचे आधी आम्हाला बाहेर काढू शकत नाही. ह्याच्यात तुम्ही आठवड्याचा 2 दिवस लॉकडाऊन करून ही कशी बिमारी आहे म्हणून तुम्ही वाढत चालला. ही बिमारी नाही, सत्ता बिमारी कराला तुम्ही त्यात. ह्याच्यात सत्ता बिमारी आहे म्हणून जीवनाला सुकृत पाहिजे, ते जीवन आपणे आपणे सुकृत राहतात. खरं हे सगळं तुम्ही वाढत चला सुकृत, गोर गरिबांचा विचार करून ह्याच्यात पाऊल पुढे घालायचं, एवढंच आमच्याकडे विनंती आहे तुमच्याकडे. अस्सलाम वालेकुम. ये जो लॉकडाऊन है अभी जो डाले गवर्नमेंट लॉकडाऊन, इसके बारे में क्या गरीबों को क्या ये बीमारी है या फिर ऐसे ही अफवाह फैला रहे हैं? और अफवाह के बाद ये गरीबों का क्या, इसके आगे चलने वाला है लॉकडाउन? क्या ये ऐसे ही अभी बंद चालू रहने वाला? हर रोज रोजाना रोजी रोटी का ये जो रोज कमा के खाने वाला आदमी कैसा चलाने वाला घर? और आगे इसके आगे क्या गवर्नमेंट क्या चाहती है गरीबों के बारे में? गरीबों को जान से मारना चाहती है क्या ये गवर्नमेंट? अभी हमारा कैसा चलने वाला सब? ये बार बार बंद करने से आवाम बगावत नहीं करना गवर्नमेंट के खिलाफ, इसके आगे क्या भी फैसला उठाओ, तुम्हें बार क्या भी करो. ऐसा बार बार बंद करने से है क्या? नहीं, गरीबों का रोजी रोटी नहीं चलने वाली. ಸರ್ ಏನೇನು ವ್ಯಾಪಾರ ಆಗೋದು ಏನಿಲ್ಲ, ಬರೀ ಡಾಕ್ಟರ್ನ ಡಾಕ್ಟರ್ನ ಮಾಡತ್ರಿ ರೋಡ್ ಸರ್. ನಿಮ್ಗೆ ಮಾಡ್ರೆ ನಾವು ಹೆಂಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬೋದ? ಒಂದು 15 ದಿವಸ ದುಡ್ಡು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಕೊಡೋಂಗಿಲ್ರಿ ನೀವು, ಹಿಂಗೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಅಂತ ಹಿಂಗೆ ಮಾಡತ್ರಿ, ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ನಾವು ಸರ್? ಆಜಕಲ್ ದುನಿಯಾಗೆ ಅಂದ್ರೆ ಜೊ ಚಲ್ ರಾ ಓ ಪೂರಾ ಐಸು ಗಲತ್ ಚಲ್ ರಾ ಹೈ. और कोरोना आया, कौन सा आया, जो डेंटा आया, ये आया, वो आया, ये टीवी सेल्स का काम चल रहा है पूरा. तो दुनिया के अंदर क्या चलना है और क्या नहीं चलना है, गरीबों को कैसा चलाना है, क्या चलाना है, ये सरकार की कुछ ये नहीं चल रही है. मुझका क्या कर रहे हैं, ये बीमारी है, ये क्या है, कुछ है, इसके ऊपर कुछ भी इसका ये नहीं होने लगा है. और उसको समझ में नहीं आ रहा है. और उसको अभी क्या करना है, गरीब लोगों को क्या नहीं करना है, उसके बारे में कुछ सोचना चाहिए. नहीं तो खाली पकड़े ये बीमारी हमारे इसमें आई नहीं है तो आई आई बोल के खाली पकड़े ये कर रहे हैं. तो और ऐसा लॉकडाउन भी कर रहे हैं. तो ये लॉकडाउन का कुछ भी इसमें मतलब ही नहीं है. लॉकडाउन का लॉकडाउन करे तो गरीब लोग मर ही जाते पूरे. और पहला ऐसे 2 बरस लॉकडाउन किए, गरीब लोग ऐसे मर के गए. और ऐसा अभी और लॉकडाउन करना के तुम जो विचार कर रहे हैं, इसके अंदर बहुत मुश्किल है. दो दिन का सो विकेट लॉकडाउन करे तो इसके अंदर है कि नहीं, गरीब लोग मर के जाने का है. तो तरकारी इरकारी जो बिका के खाने वाले लोग हैं, जो रास्ते पे बैठ के खाने वाले लोग हैं, उनको बहुत बड़ा मुश्किल जाने वाला. और फल गिल बिका के खाने वाले, इनको मुश्किल जाने वाला. तो तुम ऐसे क्या कर रहे हैं और क्या नहीं कर रहे हैं गवर्नमेंट, तुम खुद सोचो. गरीब है बाबा, मजा नवरा नहीं, चार पोरे सका संध्या आणि रोग नाही रोग म्हणून उठवलेत. खरंय लोकांना थंडी ताप थंडीमुळे होत आहे. लॉकडाऊन केले तर आमच्या गरीब याच्यात बिमारी नाहीच आहे. बिमारी नाही आहे. लॉकडाऊन तुम्ही करू नको, गरीबाचा विचार करून पुढचा मार्ग करा. आमचा सकाळी राबून संध्याकाळी आम्ही खाणार. आमचं भाड्याचं घर, 4 मुलं आहेत. होय, लॉकडाऊन केलं तर आमचं कसं चालणार? एकच मुलगी आहे माझी, आम्ही ह्याच्यावरच आमचा धंदा, तर ह्याच्यावरच आमचं पाठ भरून घेणार. भाडू तरी घर आहे, सुर्यानवाडीच ते येऊ इथे नव्हे. जाणं येणं जाणं येणं
पळापळी करणे कोणाला काय कमाईले धार पण नाही मिळत आम्हाला नाही लॉकडाऊन लॉकडाऊन केल्यानंतर बरोबर आहे खरं रस्त्यावर बसणार असणार काय बिघडत नाही रस्त्यावर बसणारा रोगच नाही आणि काय नाही आणि हे लॉकडाऊन करून तुम्ही आणखी बिमारी कराल इथे येणार आम्ही पोटा सुटणं येणार आणि तुम्ही लॉकडाऊन केल्याची करल्याची बरोबर आहे तुला कशा तज्ञ करल्याची काय तज्ञ करल्याची काय करल्याची हे पाहिजे का नकोले का मैं बेलगाम में एक एडवोकेट हूँ ये नाम मेरा एक ही आत्मी है। आज जो हुकूमत लॉकडाउन कर रही है ठीक है कोरोना का है मैक्रोन का है कुछ इफेक्ट हो रहा है मगर अगर हम सारी दुनिया में देखते हैं तो अक्सर मुल्कों में जिन लोगों को नुकसान हो रहा है जिन लोगों की रोज़ी रोज़गार जा रही है जो लोग अनएम्प्लॉयड हो रहे हैं वहाँ जो है हुकूमत जो है उनको कॉम्पेंसेशन दे रही है उनको नुकसान दे रही है जबकि हिंदुस्तान में जो है 70% किसान लोग हैं ज़्यादातर हमारे यहाँ रस्ते पे काम करने वाले मजदूर लोग हैं क्या हुकूमत को जिस तरह से दूसरे ममालिक के अंदर दूसरी हुकूमत वाले कॉम्पेंसेशन दे रहे हैं नुकसान दे रहे हैं क्या यहाँ भी नुकसान भरपाई करने की ज़रूरत है या नहीं क्या इस तरफ हुकूमत को सोचना चाहिए या नहीं सोचना चाहिए अगर हुकूमत नहीं सोच रही है तो अवाम को हुकूमत को जगाना चाहिए और बताना चाहिए कि लोगों का जो रोज़गार जा रहा है लोगों के जो कारोबार जा रहे हैं तो लड़कों के लड़कियों की जो तालीम जा रही है उसके तहत जो भी उनके नुकसान हो रही है उस पर सोचना चाहिए सिर्फ बंद करने से मसला हल नहीं होता है इसके जो कॉन्सिक्वेंसेस हैं इसके जो रिएक्शंस हैं उस पर भी हुकूमत को अपनी नज़र करना चाहिए।